काही वेळापूर्वी आपण नवी मुंबई मधली गर्दी बघितली होती किराणा दुकानांबाहेरची, आता पुण्यातली काय परिस्थिती आहे बघूयात. भाजी मंडईमध्ये भाजी खरेदीसाठी ग्राहक गर्दी करतायत. आजपासून अत्यावश्यक सेवेत येणारी दुकानं आणि व्यवसाय सकाळी 7 ते 11 या वेळेतच सुरू ठेवण्याची परवानगी आहे. वेळ कमी केली आहे त्यामुळे गर्दी वाढल्याचं नागरिक म्हणतायत. ही गर्दी आहे पुण्यातली, आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अरुण महित्रे यांनी. अत्यावश्यक सेवेत येणारी दुकानं व्यवसाय सकाळी 11 पर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश सरकारने दिले. खरं तर पुण्यामध्ये ही वेळ संध्याकाळी 6 पर्यंत होती आणि त्यामुळे मंडई असू द्यात किंवा या दुकानांमध्ये गर्दी तशी कमी असायची. मात्र सरकारचं म्हणणं एका बाजूला असं आहे की लोक विनाकारण बाहेर पडतात, किराणा खरेदीच्या नावाखाली लोक इकडे तिकडे फिरत असतात, भरकटत असतात आणि त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय आणि अशा परिस्थितीमध्ये वेळ कमी करण्यात आली. मात्र त्याचाही परिणाम आपण पाहतो की आता नेहरू चौकातलं हे दृश्य आहे, इथे भाजी मंडई आहे आणि इथे भाजी खरेदीसाठी लोक येतात. काय साधारणपणे त्यांची प्रतिक्रिया आहे? आता वेळ कमी केली, 7 ते 11 झाली आणि एकच गर्दी इथे पाहायला मिळते. तुमचं काय म्हणणं आहे? माझं हेच म्हणणं आहे की जरा सरकारने वेळ वाढवून द्यावी आणि त्यामुळे काय होत आहे की सामान्य गृहिणीला खूप धावपळ धावपळ करावी लागते, लक्षात ठेवा, आणि वेळ पुरत नाही आहे, त्यात पैसा कमी पडतो, असे सगळे उद्योगधंदे आता बंद आहेत, त्यामुळे सरकारने सामान्य माणसाला तरी मदत करावी. 4 तासाचं हे दिलेलं आहे त्यांनी, त्यामुळे जास्त गर्दी होती. थोडं अवी द्यायला पडत, थोडं अजून 2 तास जास्त दिला असता तर झालं असतं, पण खूप वेळ झालं. प्रयोजनी विकी कामेसा अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे. भंडाऱ्याची उधळण म्हणजे रेमडेसिवीरचा काळा बाजार करणाऱ्या 3 आरोपींना मीरा रोड इथून अटक केली. बोगस गिराईक बनून पोलिसांनी आरोपींना रंगेहात पकडले. हे तिघे 1 इंजेक्शन 12,500 रुपयांना विकत होते. त्यांच्याकडून 3 इंजेक्शन जप्त केली. अटक केलेल्या आरोपींपैकी 2 जण फार्मा कंपनीत डिलिव्हरीचं काम करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. राज्यात 24 तासांमध्ये 519 रुग्णांचा कोरोनानं बळी गेलाय. त्यासोबतच राज्यात काल दिवसभरात 62,097 नवे रुग्ण आढळले. त्यामुळे आजपर्यंत राज्यात सापडलेल्या 19 कोरोनाबाधितांचा आकडा 39,60,359 इतका झालाय. मुंबईकरांना दिलासा देणारी बातमी आहे. गेल्या 6 दिवसात कोरोना रुग्णांची संख्या स्थिर आहे. मृत्यूदराचं प्रमाणही गेल्या 70 दिवसात 0.03% इतकं राहिलंय. पण मुंबईची ही रुग्णसंख्या कंट्रोलमध्ये असली तरी मुंबईकरांनी काळजी घ्यावी, तसंच कोरोना नियमांचं पालन करावं असं आवाहन पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी केलंय. चंद्रपूरमध्ये बेड अभावी एका कोरोनाग्रस्ताचा मृत्यू झाला. चंद्रपूरच्या शासकीय कोविड सेंटरच्या आवारात स्वतःच्या गाडीतच कोरोनाग्रस्ताचा उपचाराअभावी तडफडून मृत्यू झाला. आरटीपीसीआर अहवाल येण्यासाठी 3 दिवस लागले होते, त्यात त्यांची तब्येत खालावली होती. रुग्णालयात उपचाराअभावी त्यांचा मृत्यू झाला. अमरावतीच्या सुपर स्पेशालिटी कोविड सेंटरमधील 40 आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यात डॉक्टर, नर्स आणि सफाई कामगारांचा समावेश आहे. एकाच वेळी कोविड सेंटरमधील 40 आरोग्य कर्मचाऱ्यांना लागण झाल्यानं आरोग्य व्यवस्थेवरचा ताण वाढलाय. सुपर स्पेशालिटी कोविड सेंटरमधील आयसीयू, व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजनचे बेड फुल झाल्याची माहिती कोविड सेंटरचे जनसंपर्क अधिकारी सागर दुर्योधन यांनी दिली आहे. नवी मुंबईत कृषी उत्पन्न बाजार समितीत यायचं असेल तर तुमचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह असायला हवा. 26 एप्रिलपासून हा नियम लागू असेल. सध्या मार्केट परिसरात बाजार समितीतील घटकांसाठी अँटीजेन चाचणी केली जाते. हा रिपोर्ट किंवा मग 15 दिवसांआधीचा आरटीपीसीआर रिपोर्ट ग्राह्य धरला जाईल. किरकोळ विक्रीही बंद आहे. कोर्ट जामीन देत नाही म्हणून कैद्यांना कोरोना होतोय असा दावा राज्य सरकारनं केलाय. कनिष्ठ न्यायालय आरोपींना पॅरोल किंवा तात्पुरता जामीन देत नाही असं राज्य सरकारनं उच्च न्यायालयात बाजू मांडताना म्हटलंय. कैद्यांमधल्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे कोर्टानं स्वतःहून जनहित याचिका दाखल करून घेतली. राज्यातील मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे